जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर उल्वेनोड येथील गणेशपुरी आणि कोंबडभुजे येथे भाजपचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलंय. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उल्वेनोड सेक्टर 21 येथील युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. यावेळी भाजपचे नेते बाळाराम मुंबईकर, पंडित म्हात्रे, नाना गडकरी, प्रल्हाद मोरे, संजय पावशे, शैलेश भगत, संदीप लवते, भारत कोळी आदींसह मान्यवर उपस्थित होते. युवकांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपचा विजय लांब नाही असा विश्वास यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केलाय. आज या युवकांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे. काही शाळा शिकणारे, काही नोकरी करणारे असेही विद्यार्थी आहेत. 10वी 12वीला असून त्यांचा अभ्यासाचा हे असल्यावर आम्ही त्यांना सजेशन दिलेलं आहे की 10वी 12वीचं तुम्ही अभ्यास जास्त करा. पण त्यांचं म्हणणं सुट्टीच्या दिवसात आम्ही थोडं बहुत जे काही काम करणार आहोत. काही उद्योग अगदी मुंबईला आहेत, मानकुरला आहेत, नवी मुंबई आहेत आणि असे नोकरी धंदा करूनसुद्धा पण त्यांना भारतीय जनता पक्षाची चांगली आवड निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांची इच्छा जी जागृती आहे की काही करून आम्हाला भारतीय जनता पक्षाला इथं विजय करायचा आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, पक्षात हार्दिक स्वागत करतो. अशा प्रकारचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात आले तर विजय लांब नाही, जवळ घरात येऊन पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खात्री वाटते की भाजप हा नक्कीच विजय होणार आहे. या ठिकाणी सागर यादव, वैभव जायबाये, मंगेश दबडे, विशाल दाईजे, ओमकार धरणे, फय्याद सय्यद, विकास पांडे, संकेत झरे, मंगेश मोरे, श्रीकांत मनवर, सुशांत जाधव, सौरभ गायकवाड, राहुल मनवर, चेतन कदम, पवन चव्हाण आदी युवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. सर्व नवगतांचे पक्षाची शाल देऊन स्वागत करण्यात आलं.